आपल्याला माहित आहे भारतीय जनता पार्टी मला कोण काय म्हणाले मला वाटलं लगेच जीडीची धमकी दिली ते भारतीय जनता पार्टीचं कसं झालंय माहित आहे का आता आपल्या शहरात किती दुकानं असतील बरं किराणा दुकानं आता अंदाजे सांगायला 200 ग्रहित धरू 200 भारतीय जनता पार्टीचं काय ठरलंय माहितीये का एका दुकानदाराबरोबर आट्टा करून बाकी 199 दुकानं बंद पाडायचं चाललंय मग बंद कशी पाडायची पहिल्यांदा त्या दुकानातली माणसं पडून बघितली त्याच्यात 100-150 दुकानं बंद पडली जी राहिलेली 50-49 होती ती दुकानात फोडली पण दुकान बंद पाडला अख्ख्या शहरात दुकान कुणाचं राहिलं बाबा नो एकच भारतीय जनता पार्टी आता त्या दुकानदाराच्या मनात जर आलं पार्लेचा पुढा केवढ्याला मिळतंय आता ₹5 पार्लेचा पुढा दुकानदाराच्या मनात आलं की आज ही पार्लेजीचा पुढा 100 रुपयाला काय चॅलेंज आहे का दुसरं दुकान आहे का तुम्हाला शहरात घेऊ वाटलं तर घे नाही तर मला काय म्हणायचं ते कळालं का तुम्हाला फक्त एकच दुकान ठेवायचं बाबानो आज वाटत असेल शिवसेनेवर आले उद्या तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही त्यांना काय पाहिजे राणा पाटील तिकडं ओमराजे तिकडं जेवढे काही नेते मंडळ आहेत ते फक्त एकाच पक्षात पुन्हा कुठं जाता तुम्ही हे करायचंय आणि ह्याच्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे बाबानो लोकशाही जर खऱ्या अर्थानं ह्या राज्यात जीवन ठेवायचे असेल तर खऱ्या अर्थानं उद्याची निवडणूक सगळ्यात महत्वाची आहे जर लोकशाही जीवन ठेवायची असेल तर फक्त हे सगळं जे घडलंय ते फक्त कशामुळे घडले वो बघा ताई काय सांगायची सुद्धा गरज नाही आपण उगच त्या जर होऊन स्क्रीन लावता होई लावता निस्त खोके नाही सोबतीला ईडी आणि पुन्हा खोर पिणारी बाई सुद्धा म्हणायली आता काय नव्हती बाई ईडी लागली काही ती म्हणजे कुठपर्यंत गेलंय बघा बर ईडीच्या चौकशा सुरू झाल्या कारवाई सुरू झाली आणि तसा गडी शिंदे गटात गेला की कारवाई त्यांच्या बापाने काय वॉशिंग मशीन ठेवली काय वॉशिंग मशीन आहे इकडून घातला माणूस की स्वच्छ होऊन तिकडं ताई दाखवणारच आपल्याला ह्याच्यावर बघायचं आहे आपल्याला